क्या हम ऐसी मुंबई की बात करते हैं? मुंबई के अस्पतालों में चले जाओ तो बड़ी बड़ी मशीनें तो हैं लेकिन धूल खा रही है, और प्राइवेट जगह पर टेस्ट करने के लिए भेजा जाता है। क्या हम ऐसे अस्पताल की कल्पना कर रहे हैं? मुंबई के बीएमसी के स्कूल जहां से बच्चे ददारत होते जा रहे हैं, क्या हम हजारों करोड़ रुपए मुंबई के स्कूल पर इसलिए खर्चा कर रहे हैं? मुंबई का एक भी रोड ऐसा नहीं जिसमें बरसात में हम ठीक से गाड़ी चला सके। कई लोग बार बार, कई बाइक सवार बार बार हर साल मुंबई के गड्ढे के कारण अपनी जान गंवाते हैं, और हर बार मुंबई पानी में भरती है। इस मुंबई को भ्रष्टाचार से मुक्त करने के लिए जिन लोगों ने मुंबई को अपनी बपौती समझी है, उनके एकाधिकार को खत्म करने के लिए, मुंबई से, महानगर पालिका से भ्रष्टाचार को खत्म करने के लिए, मुंबई के लोगों की जान के कीमत पर केवल अपने खीसे भरने वाले दलालों से मुंबई को मुक्त करने के लिए, मुंबई के गली गली में जाकर हम जागर का अभियान कर रहे हैं। महाराष्ट्र जनतेची जी आज मानसिकता आहे, जी आज भावना आहे, त्याचा पूर्ण आदर हा देशातले नेतृत्व निश्चितपणे ठेवेल आणि येणाऱ्या काळात निश्चितपणे महाराष्ट्राला न्याय मिळेल। अधिवेशन किती काय असतं त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं बिझनेस काय ट्रान्झॅक्ट होतो, कामकाज काय चालतं। मला वाटतं 10 दिवसाचं सध्या तरी 19 अधिवेशन चालू होतं आहे, 28-29 परत एकदा आम्ही BSE घेऊ। जर का अधिवेशनाचं कामकाज पुरेसं झालं असेल तर वाढवण्याची गरज लागणार नाही, आणि मला खात्री आहे ज्या प्रकारे महाराष्ट्र विधानसभेतील सर्व सदस्य सहकार्य करत आहेत त्यातून महाराष्ट्राच्या हितातलं कामकाज हे ह्या अधिवेशनात होईल। मला वाटतं विधानसभा अध्यक्ष म्हणून विधानसभेच्या सभागृहातल्या आतल्या भाषणांबद्दल, भाष्याबद्दल मी वक्तव्य केलेलं जास्त योग्य राहील। मुख्यमंत्री जे आहेत ते अमित शहांचं स्वागत करत होते आणि तेव्हा आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अगदी बाजूला उभे न राहता थोडे दूर उभे राहिले होते, त्यामुळे ही कुठेतरी महाराष्ट्राची लाचारी आहे हे असे सगळे ऑब्झर्वेशन आहे। केवळ शब्द कदाचित चुकीचा असेल, चाइल्डिश पॉलिटिक्स बोलता येईल याला, बिन मुद्द्याचं राजकारण म्हणता येईल। आणि तिकडे सन्मान्य मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे जसे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत तसे इतर राज्यात पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत। एकाचा सन्मान केला म्हणजे दुसऱ्याचा अपमान केला असं होत नाही। दरवेळेला कोणाला तरी चौथ्या रांगेत बसवलं, कोणाला तरी दुसऱ्या रांगेत बसवलं असे काहीतरी उगीच मुद्दे काढायचे ज्या मुद्द्यांचा जनतेवरती अजिबात काही परिणाम होत नाही अशा मुद्द्यांकडे लक्ष न देता त्यांनी सभागृहात चांगलं काम करावं, जनतेच्या हितात चांगलं काम करावं, शेतकऱ्यांसाठी काम करावं, ते जास्त योग्य राहील।